एसटी संप हा मिटवण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे, त्या संपामध्ये वाढ झाली पाहिजे, अशा पद्धतीचा सुनियोजित कट सरकार पद्धतशीरपणे रचतंय. महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावरती रुजू व्हा असं एका बाजूला आवाहन करायचं, आणि तो कर्मचारी जेव्हा कामावरती रुजू होतोय तेव्हा त्याच्या हातामध्ये चार्जशीट द्यायचं. 50 लाख रुपयाचं नुकसान झालंय, 1 कोटीचं नुकसान झालंय, 2 कोटीचं नुकसान झालंय अशा पद्धतीच्या नोटिसा त्याला द्यायच्या. म्हणजे एका बाजूला कर्मचाऱ्यांना कामावरती हजर राहायचं आवाहन करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या हातामध्ये नोटिसा द्यायच्या. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये समितीनं अहवाल सरकारकडे दिला, परंतु सरकार परत आठवड्याची मुदत मागतंय. म्हणजे सरकारला हा संप कसा चिघळतोय आणि आपल्याला त्यामध्ये कशी भरती नवीन काढता येईल, या कर्मचाऱ्याला काढून टाकायचं आणि नवीन कर्मचाऱ्यांची भरती करायची, म्हणजे त्यामध्ये आपल्याला टक्केवारी घेता येईल, मोठा घोटाळा करता येईल. दुसऱ्या खात्यामध्ये जसा नोकर भरतीचा घोटाळा झाला तशा पद्धतीनं एसटीच्या भरतीमध्ये मोठा घोटाळा करायचा प्लान सरकारचा यामधून दिसतोय.